हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. आजचा आपला टॉपिक आहे जनरल नॉलेजबद्दल. चालू घडामोडी, पोलीस भरतीला विचारलं जाणार, तसेच गव्हर्नमेंट जॉबला विचारले जाणार आहे. यात नोव्हेंबर 2017 तारीख 24 ते 30 याचे आपण क्वेश्चन घेणार आहे. चला तर चालू करूया. कोलकात्यात किती नवीन आधार केंद्रे सुरू झाली? कोलकात्यामध्ये किती नवीन आधार केंद्र सुरू झालेले आहेत? ओके, आपल्याला ऑप्शन देतात पण मी तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर दाखवते. आपलं उत्तर आहे 42. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश 36वा आंतरराष्ट्रीय IGC 2020 होस्ट करेल? भारत. याचं उत्तर आहे भारत. ओके, नेक्स्ट. U23 जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक कोणी जिंकले? परवाच झालेलं आहे. ओके, रितू फोगत यांनी कुस्तीमध्ये जिंकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, संविधान दिवस कधी साजरा केला जातो? संविधानचा दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न्यू इंडिया निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून 2022ला किती मागासले जिल्हे परिवर्तन होतील? म्हणजे विषय निघालेला होता त्यासाठी हे प्रश्न काढलेले मी. म्हणजे 115 जिल्हे परिवर्तन होतील. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, AIBA वर्ल्ड यूथ महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला किती पदक मिळालेले आहेत? अशा प्रकारचे प्रश्न भरपूर विचारले जातात मित्रांनो. ओके, आपल्याला भारताला पदक मिळाले होते, 5 पदक मिळालेले होते बॉक्सिंग महिला चॅम्पियनशिपमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत 2017 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले? हाँगकाँगमध्ये झालेली महिला एकेरी पदे ताई तुज इंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर रोजी कोणता मेट्रो स्टेशन उद्घाटन झालेले आहे? नरेंद्र मोदींच्या हस्ते कुठला रेल्वे स्टेशन उद्घाटन झालेलं आहे? पण हैदराबादचं झालेलं आहे, मेट्रो स्टेशन झालेलं आहे तिथं. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय आंबेडकर संमेलन कोणी उद्घाटन केले? आंतरराष्ट्रीय श्री रामनाथ कोविंद. कोविंद कोण आहेत सगळ्यांना माहीतच असेल. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता संघ 2017 आशिया कबड्डी विजेतेपद आहे? आपण एशिया म्हणतो, आशिया म्हणतो. कोणता संघ 2017 आहे करंट अफेअर सगळे? भारत जिंकलेला आहे मित्रांनो कबड्डी स्पर्धेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय स्पोर्ट्स ऑनर्स IHS 2017 पहिली आवृत्ती कोणत्या खेळाडू ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे? किदांबी श्रीकांत. अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवतच असतो मित्रांनो. माझ्या व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तसेच पोलीस भरती संबंधित काय पण अपडेट आल्यास मी ताबडतोब व्हिडिओ करून तुम्हाला सेंड करतच असतो. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मी व्हिडिओ अपलोड केले की तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येतात. माझ्या चॅनलचं नाव आहे MK ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय फ्रेंड्स.